प्रश्न पहिला, आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळावर डी जी डी ई एफ हे बिंदू आहेत, कोण ई सी एफ कोण ई सी एफ बरोबर 70° आणि कंस डी जी एफ कंस डी जी एफ डी जी एफ किती आहे 200° असेल, तर कंस डीई आणि कंस डीई एफ डीई आणि डी ए डीई एफ चे माप आपल्याला काढायचं आहे. उत्तर सोपं आहे, तुम्ही सर्च करू शकता. या ठिकाणी बघा, हा केंद्रीय कोण किती मापाचा आहे 70, हा कंस पण किती मापाचा असेल 70, कारण का केंद्रीय कोण आणि त्याचा संगत लघु कंस काय असतात समान मापाचे असतात. आता आपल्याला कोणतं म्हणून ईएफ किती आला आहे कंस ईएफ 70, आपल्याला कंस कोणता काढायचा आहे डी. आपल्याला माहित आहे पूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती असतं 360, म्हणजे 360 मधून 200 गेले किती उरतात 160, 160 मधून 70 गेले किती उरतात 90, म्हणजे डीई किती आला 90, म्हणजे कळलंय. या डीईचं माप काढायचं असेल तर सर्व कंसांची बेरीज करूया, कंस डीई अधिक कंस डीजीएफ अधिक कंस ईएफ, म्हणजेच काय झालं पूर्ण वर्तुळ कंस, आणि वर्तुळ कंसाचे माप किती असतं 360, म्हणजेच काय होणार 360 मधून किती वजा होणार हे 270, म्हणजे 360 वजा 270 किती येणार 90. कळलं, हे आलं 90. आणि कोणतं विचारलं डीईएफ डीईएफ हे आपण 90 काढलं, हे किती 70 काढलं, किती 90 अधिक 70 किती होतात 160. सो सिंपल, आपण ते आता सोडवूया. सोल्युशन, माप कोण ई सी एफ बरोबर किती दिलंय 70° दिलंय, ओके. माप कंस ई सी एफ बरोबर माप कंस ई एफ ई एफ केंद्रीय कोण द्या किंवा कंसांच्या मापांची व्याख्या, कंसांच्या किंवा कंसाच्या मापांच्या व्याख्येनुसार. व्याख्येनुसार आता किती येईल म्हणून माप कंस ईसीए ईसीएफ किती आहे 70, माप कंस ईएफ किती येणार 70, म्हणून माप कंस ईएफ बरोबर 70. कळलं, हे दोन्ही समान आहे, ईसीएफ 70 म्हणून ईएफ पण किती आला 70°. समजा आपण याला एक देऊया किंवा या साईडने तुम्ही क्रमांक 1, 2, 3 दिला तरी हरकत नाही. आता ईएफ कळलं, आता आपल्याला कोणतं काढायचं आहे डी कंस डी कंस डी बघा, आपण बेरीज करतोय कंस डी माप कंस डी ई माप कंस डी अधिक माप कंस डीजीएफ डीजीएफ अधिक माप कंस ईएफ किंवा एफ ई दिला तरी चालेल, बरोबर 360. कारण काय येईल, कारण काय येईल पूर्ण वर्तुळ कंसाचे माप, पूर्ण वर्तुळ तयार झालं बघा, डीतून सुरुवात केला आपण डी म्हणजेच ईडी डीजीएफ ईएफ पूर्ण वर्तुळ तयार झालं. आता या ठिकाणी माप कंस डी आपल्याला काढायचं आहे, डीजीएफ किती दिलंय माप कंस डीजीएफचं दिलंय 200°, माप कंस ईएफ आपण काढलंय 70° बरोबर किती 360
60 म्हणजेच काय झालं, माप कंस डी 200 अधिक 70 270 अंश बरोबर 360 अंश, म्हणून माप कंस टी बरोबर 360 अंश वजा 270 अंश, म्हणून माप कंस डीई बरोबर 90 अंश. किती सोपं होतं उत्तर, माप कंस डी बरोबर 70. नंतर काय डीईएफ, डीईएफ म्हणजेच या दोन कंसांची बेरीज, माप कंस डीईएफ म्हणजेच कुठला, माप कंस डीईएफ म्हणजेच माप कंस डी डी अधिक माप कंस ईएफ. माप कंस डी किती आहे समजायला, दोन नंबर द्या, 90 अंश. माप कंस ईएफ किती आहे, 70 अंश. विधान एक व दोन वरून, कारण एक वरून आपण ईएफ ची किंमत घेतली आहे, दोन वरून डी ची किंमत घेतली आहे. किती आलं उत्तर, 160 अंश. म्हणून माप कंस काय विचारलं होतं आपल्याला, डी बरोबर 90 अंश आणि माप कंस डीएफ बरोबर 160 अंश हे आपलं उत्तर आहे. कळलं आहे, ओके. आता उदाहरण तिसरं, सॉरी उदाहरण दुसरं, प्रश्न दुसरा. आकृतीमध्ये क्यू आर एस समभुज आहे, तर दाखवा की कंस आर एस, कंस आर एस, कंस क्यू एस आणि कंस क्यू आर हे काय एकरूप आहेत. दुसरं आहे क्यू आर एस, क्यू आर एस बरोबर 240 अंश आहे. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, हा माप कंस क्यू आर एस किती अंशाचा आहे, 240 अंशाचा आहे. कळलं. आता आपण प्रथम काय सिद्ध करूया, कंस आर एस, कंस क्यू एस, कंस क्यू आर एकरूप आहेत. सिद्धता काय दिले आपल्याला, त्रिकोण क्यू आर एस हा समभुज त्रिकोण आहे, कारण काय पक्ष. आता समभुज त्रिकोणाच्या तिन्ही भुजा काय असतात, सारखे असतात, समान असतात किंवा एकरूप असतात. समभुज त्रिकोण तिन्ही भुजा एकरूप झाल्या, म्हणून बाजू किंवा रेख क्यू आर एकरूप रेख आर एस एकरूप रेख क्यू एस समभुज त्रिकोणाच्या, कारण काय समभुज त्रिकोणाच्या बाजू. समभुज त्रिकोणाच्या बाजू काय असतात, समान असतात. म्हणजेच या आपलं रेख आहे, रेखऐवजी आपण जीवा लिहूया, जीवा क्यू आर, त्या वर्तुळाच्या काय आहेत, जीवा आहेत. त्रिकोणाच्या बाजू आहेत परंतु वर्तुळाच्या काय आहेत, जीवा आहेत. मग जीवा क्यू आर सॉरी एकरूप जीवा आर एस एकरूप जीवा क्यू एस. फक्त काय रेखच्या ऐवजी काय घेते, जीवा, कारण का ते वर्तुळाच्या जीवा, म्हणजे वर्तुळाच्या तिन्ही जीवा एकरूप झाल्या. आणि वर्तुळाच्या जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस काय असतात, एकरूप असतात. आपण प्रमेय पाहिलंय, कोणतं प्रमेय पाहिलंय, तर एका वर्तुळाच्या
एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे एकरूप जीवांचे संगत कंस संगत को एकरूप असतात. एक प्रमेय है एक रूप जीवांचे संगत कंस का एक रूप असतात. मग क्यू आर चा कंस कोणता आहे? क्यू आर चा कंस काय ना? क्यू आर कंस क्यू आर म्हणून कंस जीवा एक रूप आहेत. जीवांचे संगत कंस पण काय असतं? एक रूप कंस क्यू आर एक रूप कंस आर एस एक रूप कंस क्यू एस. मग या ठिकाणी पहिलं कोणतं आहे? आर एस. मग पहिला आर एस लिहूया, नंतर क्यू एस, नंतर क्यू आर. म्हणून कंस आर आर एस क्यू एस नंतर क्यू आर. मग कंस आर एस एक रूप कंस क्यू एस एक रूप कंस क्यू आर. किती सोपं होतं? कळलं? जीवा एक रूप होत्या म्हणून संगत कंस पण काय? एक रूप आहेत. तर दुसरं, कोण क्यू आर एस सॉरी कंस क्यू आर एस चे माप किती आहे? 240 ओम. आता असं बघा, या ठिकाणी तिन्ही कंस एक रूप आहेत. आपण त्यांचं माप काय घेऊया? एक. समजा माप कंस आर एस बरोबर माप कंस क्यू एस बरोबर माप कंस क्यू आर. किती घेतलं मी? एक अंश. ओके, त्यांचं माप किती घेतलंय? एक्स. आता आपण जर तिन्ही कंसांची बेरीज केली तर काय तयार होईल? पूर्ण वर्तुळ कंस तयार होईल. म्हणजेच माप कंस आर एस अधिक माप कंस क्यू एस अधिक माप कंस क्यू आर बरोबर किती येणार? 360. कारण का? आर एस क्यू एस आणि क्यू आर पूर्ण वर्तुळ तयार झालं आणि वर्तुळ कंसाचे माप किती असतं? 360. वर्तुळ कंसाचे माप. आता आर एस ला आपण काय घेतलंय? एक्स. क्यू एस ला पण काय किती घेतलंय? एक्स. आणि क्यू आर ला पण काय घेतलंय? एक्स. मग काय येणार ते? एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर 360 अंश. एक्स अधिक एक्स अधिक एक्स किती होतात? 3x बरोबर 360 अंश. एक्स बरोबर 360 अंश छेद 3 म्हणून एक्स बरोबर किती येणार? 120. 3 × 3 × 2 = 6 म्हणजे 12 आणि हा 0 किती आला? 120. एक्स माप किती आला? 120. आता कोणता विचारलाय? कोण? क्यू आर एस कंस क्यू आर एस. म्हणजे इथे प्रत्येक कंसाचे माप किती आलंय? 120. आर एस 120 आहे, क्यू एस 120 आहे आणि क्यू आर सुद्धा 120 आहे. म्हणजे प्रत्येक कंसाचे माप किती आलंय? 120. आता आपल्याला कोणता कंस काढूया? क्यू आर एस माप कंस क्यू आर एस माप कंस क्यू आर एस बरोबर माप कंस क्यू आर अधिक माप कंस आर एस कंस क्यू आर अधिक कंस आर एस माप कंस क्यू आर अधिक माप कंस आर एस. माप कंस क्यू आर किती आहे? 120 अंश. माप कंस आर एस पण किती आला? 120 अंश. म्हणून माप कंस क्यू आर एस बरोबर 120 अधिक 120 किती आला? 240 अंश आलं उत्तर. क्यू आर एस माप किती आला? 240 अंश. या प्रकारे आपण प्रश्न दुसरा सोडवला आहे. आता आपण प्रश्न तिसरा सोडवूया. उदाहरण 3. आकृतीमध्ये जीवा ए बी जीवा सी डी एक रूप आहेत, तर सिद्ध करा कंस ए सी एक रूप कंस बी डी. सिद्धता
तुम्हाला जर सिद्धता लिहिण्या अगोदर पक्ष साध्य लिहायचं असेल तर लिहू शकता. पक्ष काय येईल परीक्षेमध्ये, पक्ष साध्य लिहायला विसरू नका. पक्ष येईल या ठिकाणी जीवा आकृतीमध्ये, जीवा ए बी, जीवा सी डी. आपल्याला काय सिद्ध करायचंय ते आपलं साध्य, म्हणजे साध्य काय येईल कंस ए सी एकरूप कंस बी डी, नंतर काय येतं सिद्धता. सिद्धता सिद्धता या उदाहरणाची सिद्धता पण एकदम सोपी आहे. आपल्याला काय दिले बघूया, तर जीवा ए बी एकरूप जीवा सी डी, हे काय दिले पक्ष. आता एकाच वर्तुळात एकरूप जीवांचे संगत कंस काय असतात, एकरूप असतात. मग संगत कंस कोणते येणार, ए बी चा संगत कंस ए सी बी, जीवा ए बी संगत कंस कोणता ए सी बी, म्हणून माप कंस ए सी बी बरोबर माप कंस. आता सी डी, सी डी चा माप कंस कोणते येणार सी बी डी, जीवा सी डी माप कंस कोणता आहे सी बी डी, कारण एकरूप जीवांचे संगत कंस, कारण काय येईल एकरूप जीवांचे संगत कंस काय असतात एकरूप असतात. आता एसीबी, एसीबी मापकंस, एसीबी म्हणजेच काय, मापकंस एसी अधिक सीबी, या प्रकारे आपण लिहू शकतो. मापकंस एसीबी म्हणजेच काय, मापकंस एसी अधिक मापकंस सीबी. त्याचप्रमाणे मापकंस सीबीडी म्हणजेच काय, सीबी अधिक बीडी, मापकंस सीबी अधिक मापकंस बीडी, याचं कारण काय येईल कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म, कारण येईल कंसाच्या किंवा कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म, बेरजेचा गुणधर्म. आता या ठिकाणी बघा सीबी सीबी दोन्ही बाजूला आहे, म्हणजेच काय होणार कट होईल, सीबी सीबी कट झालं काय उरलं, तर माप कंस एसी बरोबर माप कंस बीडी, दोन्ही कंसांचे माप काय समान आहे, म्हणजेच काय दोन्ही कंस काय एक रूप आहेत, म्हणून कंस एसी एक रूप कंस बीडी, आपलं उत्तर संपले. म्हणजे आपण काय केले सिद्ध केलं, आपलं साध्य काय होतं एसी एक रूप बीडी दाखवा, आपण ते एसी एक रूप बीडी काय केलं सिद्ध केलं आहे. सिद्धता खूप सोपी होती, म्हणजे सराव संच 3.3 खूप सोपा आहे. थोडीशी प्रॅक्टिस करा, थोडीशी जरी प्रॅक्टिस केला तरी तुम्ही सराव संच 3.3 सहज सोडवू शकता. थँक्यू.